हाय आणि नमस्कार, मी शाल्व किंजवडेकर आणि तुम्हाला सगळ्यांना बालदिनाच्या म्हणजे चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मला काही एक दोन तीन गोष्टी शेअर करायच्या आहेत लहानपणीबद्दलच्या. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी आहे की लहानपणी मला आवडणारी गोष्ट कुठली, सगळ्यात जास्ती आवडणारी गोष्ट किंवा अशी गोष्ट जी माझ्या मनामध्ये कायमची राहिली आहे, तर ती म्हणजे लहानपणी आम्ही खूप सायकलिंग करायचो आणि आमची अशी सोसायटी, वेगवेगळ्या गल्ल्या आहेत सोसायटीमध्ये, डोंगर आहेत. सो आम्ही त्या सायकलनी त्या डोंगरांवर जायचो. सोसायटीमध्ये सायकलनी एकमेकांची पकडापकडी खेळायची, म्हणजे तुझ्या सायकलचं टायर माझ्या सायकलला टच झालं एखादं तर मी आऊट केलं, किंवा मग एकानी डेन घ्यायचं, इतरांनी लपायचं सायकलनी आणि मग दुसऱ्यांनी सायकलनी शोधायचं. ते त्यानंतर ट्रॅपिंग ट्रॅप नावाचा एक गेम होता, तो खेळायचो. ऑफ रोडिंगला जायचो डोंगरावर, तिथे खूप मजा यायची. त्यानंतर माझे वडील मला कधी कधी सुपरबाईक गॅरेजेसमध्ये घेऊन जायचे, सुपर कार्स दाखवायचे. सो त्या गॅरेजमधला तो वास, त्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, त्यांचे आवाज, ह्या गोष्टी माझ्या डोक्यात खूप खूप अशा खोल रुतलेल्या आहेत, खूप मनामध्ये बसलेल्या आहेत. तसंच लहानपणी सगळ्यात जास्त मला कशावरनं ओरडा मिळाला आहे, तर खूप महत्वाची एक ही खूप कॉमन ऑब्व्हियस गोष्ट आहे की लहानपणी मी अभ्यास अजिबात करायचो नाही आणि त्यामुळे मला खूप ओरडा बसायचा की तू गृहपाठ का केला नाही आहेस, तू अभ्यास कर, थोडा स्वतःवर काम कर, ट्युशनला जा, हे कर ते कर, असे काही एजपर्यंत, सर्टन एजपर्यंत माझ्या आईबाबांनी प्रयत्न केले की अभ्यासाची गोडी लागेल. पण एका एजनंतर त्यांना लक्षात आलं की याला अभ्यासात फार काही इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे त्यांनी मला जे काही आवडत होतं त्याला सपोर्ट करायला सुरुवात केली. सो ह्या आठवणी आहेत मोस्टली. येस, मला अभ्यासावरनंच जास्ती ओरडा मिळायचा की हे केलं नाही, ते केलं नाही, गृहपाठ केला नाही आहे. सो अशा काही बालपणीच्या आठवणी आहेत. आपलं सगळ्यांचंच बालपण खूप खूप मजेत जातं, एक इनोसन्स असतो आणि तो इनोसन्स पुढे कदाचित टिकून राहू शकत नाही कारण आपल्याला दुनियादारी दिसते. पण बालपण म्हटलं की काही स्पेशल आठवणी आठवतात, त्या मला शेअर कराव्याशा वाटल्या, त्या या होत्या. सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला परत एकदा चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. धमाका मनोरंजनाचा आपल्या घरात तारांगण चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.